कांदा भजी करण्याचं साहित्य, थोडंसं लाल तिखट, थोडा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, बेसन आणि खाली कांदा आणि मिरची, आणि हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. आता मी हे सर्व एकजीव करून घेते आणि त्याच्यानंतर तेलामध्ये पकोडे बनवते. त्याच्यात थोडीशी हळद पण मिक्स केली आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काही जण पाणी न टाकता पण मिक्स करतात कारण कांद्याला पाणी सुटतं, पण आपल्याला पटकन बनवायची आहे तर पाणी टाकून पटकन त्याला मिक्स करून घ्यायचं. ज्यांना हात नाही भरवायचे असेल त्यांनी असं चमच्याने पण मिक्स केलं तरी चालेल. आणि तेल कढत ठेवायचं कढईमध्ये. तेल व्यवस्थित तापल्यावर हे चमच्यानेच कढईमध्ये पकोडे तळून घ्यायचे कांद्याचे. त्याला उलट सुलट करून घ्यायचं. सर्व बाजूने त्याला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे आणि भाजून ते व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून अजून थोडंसं झालं पाहिजे, त्याच्यानंतर आपण टिश्यू पेपरवर काढायचं. आणि जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर आपलं साधं वर्तमानपत्र असतं त्याच्यावर काढलं तरी चालेल, कारण की ते एक्स्ट्राचं ऑइल असतं ते सर्व ते शोषून घेतं, तेवढं आपल्या पोटात जात नाही आणि भजी पण अशी पचपचीत होत नाही, भजी पण अशी व्यवस्थित बनते. अजून थोडी लालसर होऊ द्यायची, मग काढायचं. काही जण खाण्याचा सोडा पण टाकतात, बेकिंग सोडा, पण तो पोटाला थोडासा हे असतो, त्याच्याने गॅसेस वगैरे होऊ शकतात. तर आपलं घरगुती आपण बनवतो तर बाहेरचे म्हणजे आपण बाहेर खातो ते टाकत असतील, पण आपण घरगुती बनवताना आपण व्यवस्थितच बनवायचं, म्हणजे सोडा नाही टाकला तरी चालेल. त्यांना टाकायचं आहे असं भजी अशा फुललेल्या वाटल्या पाहिजे त्यांनी टाकला तरी चालेल, त्यांना नाही टाकायचं आहे त्यांनी नाही टाकला तरी चालेल, त्याच्यामध्ये काही टेस्टमध्ये फरक पडत नाही. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
त्याच्यामध्ये मी आता न्यूजपेपर टाकून ठेवलेला आहे, कारण की जास्तचं जे तेल आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये शोषून घेण्यासाठी। अशा प्रकारे त्याला थोड्या वेळ त्या न्यूजपेपरमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याचं जास्तचं जे तेल आहे एक्स्ट्राचं ऑइल ते निघून गेल्यानंतर त्याला आपण आपल्या प्लेटमध्ये काढायचं आणि सर्व करायच्या गरमागरम भजी। त्याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी मिरची घालून किंवा साधी मिरचीची चटणी कोथिंबीर पुदिना घालून हे सुद्धा करू शकता, असंच करू शकता। साध्या मिरच्या तळूनसुद्धा खाऊ शकता, साधी अशी खाऊ शकता चहाबरोबर, कसंही तुम्ही करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।